जयेश ने आग लावलेली आहे नाही सापन होते निघत मध्ये नमस्कार, मी विकास महाजन, विकल्प ऍक्टिंग पॉइंट यूट्यूब चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आज तुम्ही बघताय की इथे जो माहोल आहे, आम्ही एका फार्म हाऊस वरती आलोय टिटवाळ्याच्या, कारण यूट्यूब कडनं आम्हाला मिळालंय सिल्वर बटन अवॉर्ड। खूप मोठी अचीवमेंट आहे आमच्यासाठी। गेल्या 3 वर्षापासून आम्ही खूप मेहनत करतोय, खूप सारे शॉर्ट फिल्म्स, गाणे आणि खूप साऱ्या ऍक्टिंगच्या ऍक्टिव्हिटीज आम्ही आमच्या या चॅनलवर टाकली आणि 1,00,000 जास्त सब्सक्रायबर आम्हाला या चॅनलला मिळाले आणि यूट्यूबकडून म्हणजे US आम्हाला हे अवॉर्ड मिळालं आहे। तर त्यामुळे आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत आणि जे यूट्यूब अवॉर्ड आम्हाला मिळालेलं आहे त्याचं ओपनिंग आज होणार आहे। तर ती ओपनिंग होणार आहे आमच्या पूर्ण विकल्प ऍक्टिंग पॉइंटच्या पूर्ण टीमला घेऊन। तर बघूया की कशा प्रकारे आज आम्ही इथे एन्जॉयमेंट करतो। विकल्प ऍक्टिंग पॉइंटच्या एका विद्यार्थ्याने, जयेश म्हात्रेने, ते आपण मॅग्नेट करायला ठेवलंय जे पोपटीसाठी आपण वापरणार आहे। आणि इथे सगळ्यांना इथे मी सगळ्यांना कामाला लावलेलं आहे। इथे बघू शकता की माझी आई आहे आणि सगळे विद्यार्थी काम करतात, काही ना काही इथे लसूण चोळत आहेत, ज्यांनी आयुष्यात कधी लसूण बघितलं नाही। याला कधी मिरची माहीत नव्हती, फक्त खाल्ली होती। हा मिरच्या सोलतो इकडे। आमचे प्रकाश पाटील सर बघा किती मेहनतीने सगळ्यांना म्युझिक ऐकवण्यासाठी घेऊन आले स्पीकर। इथे बघा संतोष हा पोरगा आधी ताज हॉटेलला कामाला होता, त्याला हकललं तिकडनं, ताज हॉटेलला कामाला होता तिकडनं हकललं आणि त्यानंतर इथे माझे पप्पा भात बनवत आहेत मस्त चुलीवर, एकदम गावरान पद्धतीने या ठिकाणी जेवण बनवण्याचा कार्यक्रम सुरू आहे। आणि 5:30 आता वाजले, 4:30 आणि 5:30 आम्ही शार्प आमच्या यूट्यूब सिल्वर बटन अवॉर्डचं ओपनिंग करणार आहोत। तर वाट बघूया। आतापर्यंत आम्ही बऱ्याचशा पार्ट्या केल्या, पण चिकन, मटन, व्हेज वगैरे खाऊन कंटाळा आला होता। पण आज आम्ही स्पेशल काहीतरी करणार आहे, कारण आम्हाला जो अवॉर्ड मिळालाय तो स्पेशल मिळालाय, बरोबर। तर आपण आज बनवतोय पोपटी, आणि पोपटीमध्ये जे काही आहे, काय काय आहे रे? हे वाला शिंगा आणि हरभरे आणि चिकन, हे मटकं आहे आणि मीठ आहे आणि बांगड्याचा पाळा आहे आणि ही पेंड आहे, हे त्याच्यासाठी जाणणारी गोष्ट आहे। आणि आपण आता बघणार आहोत की कशा प्रकारे पोपटी बनवण्याची पद्धत आहे आणि मग ते खाऊन पण दाखवू आम्ही तुम्हाला। तर तुम्ही नक्की या, कसं टाकतोय तो ते पण दाखवा। तो खोबरं आणि मसाला टाकायला लागेल ना? हे बघा आम्ही आता टाकतोय पुन्हा मीठ, पाणी घे, कुठे खड्डा करायचा नीट ठेव ना, घे ना तू खाली पाला टाकलेला त्याने, वरून पाला टाकून त्याला करे गावठी करता रे कर बाबा काय
त्याला पोपटी म्हणतात. नंतर आपण पनीर अंडा म्हणतो. अंडे वरती ना पनीर अंडा. बटाटे टाकायचे. सांगितलंय सुपेकरला मका हवाय, बटाटे हवे, रताळी हवी. अशा ठिकाणी पोपटीचा जो माठ आहे तो तयार झालेला आहे. या ठिकाणी बघू शकता की चार थर बनवले. खालच्या थरावरती हे बांबुर्डेचा पाळा आहे, दुसऱ्या थरावरती चिकन आहे, तिसऱ्या थरावरती शेंगा आहेत, हरभरे आहेत, आणि हा जो चौथा थर आहे त्यावर अंडे ठेवलेले आहेत, आणि पाचवा थर पुन्हा बांबुर्डेचा पाळा आहे, आणि सहावा थर आगीचा आहे. जयेश जयेश हुक्का फक्त बरोबर नाही बनवत, पण तो पोपटीचा धूर मस्त काढतो. आम्ही इथे पोपटीसाठी पेंडा घेत आहोत आणि पसरवत आहोत पेंडा. हा थोडं जास्त नका घेऊ. अंडा मटका सगळा तो त्रास. उचिला हंडा मी गेली पाण्याला, दादा हात लाव रे हंड्याला. आमचे पोपटीचे व्रत चालू झालेले आहे या ठिकाणी. आता आम्ही पोपटीला सुरुवात करतोय. लाकडं अजून घ्या, लाकडं घे दादा, लाकडं घ्या, लाकडं सारखी आग लावायचं काम करतो. पेटली बंडले खालून पेटले सोड सोड गावती आहे ना. तो आंघोळ करून पण नाही आला. शिजवायचं शिजवाय उकडलं ना त्याला फोडून त्याचे दोन खापा करायचे आणि त्याच्यामध्ये टाकलं का पनीर. नाही अजून ते सर पनीर पिकतील ना. सगळे एक बॉईल होऊ दे त्यांना, एक उकडी होऊ दे. आपली पोपटी तयार झाली आहे. आता आम्ही पोपटी काढत आहोत. काही थोड्या वेळात आग जास्ती आहे. होऊ दे त्याला. अजून साईडी करायला लागू दे. मटक कच्च नको लागायला. अरे इथे का फेकलं रे कुत्रामध्ये. नाही साप नव्हते निघत मध्ये. ते गरम गरमच काढत असतो माहिती का. आणि अंडी शिकलेले आहेत याचा अर्थ आपली पोपटी झालेले आहे. आय लाईक इट, आय लाईक इट. काय गरम आहे, क्या स्मेल आ रहा है यार, एक नंबर. या ठिकाणी पोपटी खूप छान पद्धती झाली आहे. समजा अंडी वगैरे सगळे शिकलेले आहेत, चिकन पण शिकलेले आहेत, बघून घेतला आहे, शिंगा पण शिजलेले आहेत. या ठिकाणी सगळं झालेलं आहे आपलं. खाऊया. हे बाबा व्हिडिओ काढ रे. एक नंबर. सुगंध भारी येतो. हालू काय सारा गरम येतो. म्हणून बोलतो जरा कमी कमी नाही. बरोबर आहे सर, बरोबर आहे. करा ना, करा ना, लागते त्याला. चिकन झालं का? चिकन झालं. चिकन परत टाकायचं. झाला सर, झालाय. हा बात आहे. दादांना आपली पोपटी तयार झाली. काय म्हणते? बहुत बढिया. सगळं सध्या पद्धतशीर झालं मध्ये. अंडा झालं, चिकन झालंय. जयेश हा भाई बोल. पोपटी काय बात आहे. दादा दादा
टेस्ट बरोबर आहे ना। माझे एक स्वप्न होतं की माझे क्लासचे सगळे लहान मुलं आले पाहिजे, पेरेंट्स आले पाहिजे, आणि बऱ्यापैकी या ठिकाणी आलेले आहेत, आणि त्याचं काहीतरी कारण आहे। ते कारण तुम्हाला माहिती आहे की US कडनं आपल्याला, YouTube कडनं आपल्याला मिळालेला आहे सिल्वर बटन अवॉर्ड। जोरदार टाळ्या। काहीतरी मोठं करायचं असेल तर त्याला काहीतरी निमित्त लागतं, आणि ते निमित्त खूप मोठं आहे, कारण ही जी अचीवमेंट आहे आपल्यासाठी खूप मोठी आहे। कारण मी गेल्या 9 वर्षापासून मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, आणि या 9 वर्षामध्ये बरेचसे अवॉर्ड्स मिळवले, बरेचसे ट्रॉफ्या मिळवल्या, कमीत कमी 100 पेक्षा जास्त असते। परंतु गेले 2 वर्ष एकही मला अवॉर्ड मिळालेलं नाही, कारण माहिती आहे सगळ्यांना लॉकडाऊन, बरोबर आहे। तर काम तर मिळालं होतं, परंतु एक असतं कलाकारांचं की यार नाही, मला सन्मानचिन्ह मिळालं पाहिजे किंवा अवॉर्ड मिळालं पाहिजे, जे आधी मिळायचं पण नाही मिळालं। पण बघा ना, देवाने असं काहीतरी केलं चमत्कार की ज्या 2 वर्षाची जी मेहनत होती, म्हणजे 2 वर्षात आपल्याला एकही अवॉर्ड मिळाला नाही, आणि त्या 2 वर्षाचं पूर्ण आपल्याला एकदाच देवाने दिलं, बरोबर आहे। 1,35,000 प्राईजचं, म्हणजे मेकिंगचं आपल्याला अवॉर्ड मिळाला यूट्यूबकडून, कारण 1,00,000 जास्त सबस्क्रायबर आपले चॅनलचे झालेत, आणि खूप मोठी अचीवमेंट आहे। तुम्ही पाहिलं असेल की काही असे व्हिडिओ असतात जे थोडेसे वेगळे आहे, नॉनव्हेज आहे किंवा वल्गर आहे, अशा व्हिडिओना लाईक खूप असतात, आणि जो सोशल अवेअरनेसचे शॉर्ट फिल्म घेऊन चालतो त्याचे अगदी कमी व्ह्यूज असतात, बरोबर आहे। त्याच्या चॅनलला सबस्क्रायबर पण खूप कमी असतात। परंतु हे आपल्या सगळ्यांसाठी गर्वाची गोष्ट आहे की आपण आपल्या चॅनलवर कुठल्याही प्रकारचे नॉनव्हेज किंवा वल्गरिटीचे व्हिडिओज नाही टाकले। आपण सुरुवातीपासून फक्त सोशल अवेअरनेसवरती व्हिडिओ बनवत आलो आहे, आणि त्या माध्यमातून आपण लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचलो आहे, ही मोठी गोष्ट आहे। आणि त्या मार्गातून आपण हे सबस्क्रायबर मिळवलेत, तर ही सगळ्यांसाठी गर्वाची गोष्ट आहे, त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या। सगळ्यांना माहिती आहे की 9 सप्टेंबर 2017 पहिली शॉर्ट फिल्म आपली आहे पैसा पाणी, दुसरी आहे लाईफ इज सिम्पल, तिसरी आहे अप टू छोड, त्यानंतर आहे राखी, त्यानंतर आहे झुटा पाणी, त्यानंतर आहे सॉरी दिवाळी, त्यानंतर आहे इरादा, त्यानंतर आहे भारत, त्यानंतर आहे 9वी आहे शॉर्ट फिल्म हालात एक सत्यकथा, 10वी शॉर्ट फिल्म आहे आपली प्रतिबिंब, 11वी शॉर्ट फिल्म आहे आपली अप नो रेप, 12वी शॉर्ट फिल्म आहे आपली हिजडा शाप की वरदान पार्ट 1, ज्याचे आज झालेले आहेत 1,63,00,000 व्ह्यू। त्यानंतर आपण 13वी शॉर्ट फिल्म केली हिजडा शाप की वरदान पार्ट 2, ज्याचे आहे आज 56,00,000 व्ह्यूज। त्यानंतर एक गाणं केलं आपण मी सिंगल सेना माडी दुसऱ्या चॅनलवरती, त्यानंतर आपण केलं मले दी टाका त्यानं आंडोरले, आणि 1 महिना 10 दिवसात त्याचे व्ह्यूज झालेले आहेत आज 5,00,000। आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतोय की अजून आपण कमर्शियल लेवलला काम करणार आहोत, म्हणजे एक मराठी धम्माल असं गाणं घेऊन येतो आपण, त्या गाण्याचं नाव आहे बरोबर, गाणं सगळ्यांनी ऐकलंय, परत आपण आज ऐकूया, धम्माल करूया। ए पिल्लू गाणं जे आहे ते 9 एक झटका संगीत मराठी, आणि जेवढे आपले मराठीमध्ये जेवढे म्युझिक चॅनल आहेत तिकडे आपण अपलोड करणार आहोत, पण त्याच्या आधी आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत। आणि याचं शूटिंग होणार आहे 20 फेबला, आणि मॉब असणार आहे कमीत कमी 700 ते 800 मॉब असणार आहे, आणि त्यामध्ये 4 लीड करतात, त्या 4 लीडचं मी नाव सांगतोय, त्यामध्ये आहे शुभम महाजन, जोरदार टाळ्या शुभम महाजन, त्यानंतर आहे मानसी, जोरदार टाळ्या मानसीसाठी, सायली सुद्धा करते जोरदार टाळ्या सायलीसाठी, सागर आहे, सागर इको आहे त्याच्यासाठी जोरदार टाळ्या, अजून कोण आहे, कोण बाकी आर्या आहे, आर्या आहे त्यासाठी जोरदार टाळ्या, अजून कोण आहे, साहिल माहेरे, अरे आता कौतुक सोहळा आपण करूया 1-5 मिनिटाचा, बालकलाकारांमध्ये कौतुक करूया, काही बालकलाकार आले नाही आहेत ते येतील, मंथन कानेकर जोरदार टाळ्या, मंथन कानेकर बरेच रुद्र
ठाकूर साठी जोरदार टाळ्या, त्यांनी सुद्धा बरेच सिरियल मध्ये काम केले आहे। त्यानंतर पालकांमध्ये कौतुक करायचं झालं तर ऍक्च्युली सगळ्याच पालकांचं कौतुक करायला पाहिजे, कारण की माझ्या क्लासेसचे सगळेच पालक खूप चांगले आहेत, खूप सपोर्ट करतात मुलांना, आणि असं स्पेशल असं एखादं कोण नाही आहे, सगळेच माझ्यासाठी खास आहेत। बरं, पुढचा शेड्यूल सांगतो मी काय आहे। आता सगळ्यांना भूका लागल्या असतील, बरोबर आहे, तर सगळ्यांनी जेवून घ्यायचं आहे। वेज आहे, नॉनव्हेज आहे, तिथे जेवणाची सोय केलेली आहे आपण, ठीक आहे। आणि जे वेगळं आहे, काय जे वेगळे म्हणजे ज्यांना अजून भूक लागलेली नाही आहे त्यांनी थांबायचं आहे, बरोबर आहे। हां, म्हणजे फक्त नाश्ता करायचा त्यांनी, आणि जे वेजवाले आहेत त्यांनी जेवून घ्या, कारण जेवण झाल्यानंतर आपण आपलं हे जे काही यूट्यूब अवॉर्ड आपल्याला मिळालं आहे त्याचं ओपनिंग करणार आहोत, कारण की हे मला मिळालं 7 तारखेला, आज काय तारीख आहे, 11 तारीख, हे मी ओपन करून लावलेलं नाही आहे कुठे, हे आज ओपन होणार, याचा व्हिडिओ प्रॉपर बनणार, सगळ्यांच्या हातात हे अवॉर्ड दिला जाईल, कोणाला बाईट द्यायचं असेल बाईट देऊ शकता, त्याचा संपूर्ण व्हिडिओ अख्खं जगभर जाईल, बरोबर आहे। आणि मग हा अवॉर्ड आपण आपल्या क्लासमध्ये लावूया, ठीक आहे, ओके। चल चला, सरांनी सगळ्यांनी तिथे बसून घ्यावा, आपापल्या हाताने खावा, किंवा आपले काही प्रोडक्शनवाले असतील त्यांनी जेवून घ्यायचं, ठीक आहे। भाकरी पार्टीला भाकरी ठेवलेली आहे, चिकन आहे, चिकन मसाला आहे, पुट्टी पार्टी आहे, खास महाजन सरांकडून आज मस्तपैकी सेलिब्रेशन आहे, सगळ्यांनी यायचं यायचं नाही आलेच सगळे हाय करा, हाय अरे फुलं जेवायला पाहिजे, हो फुलं नाही आहे ते लागेल आपल्याला, सलाड सलाड मटन भाकरी खाओ, विकल्प के गुण गाओ। आमच्या विकल्प ऍक्टिंग पॉइंट चॅनलला ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा। कसं वाटलं जीवन? खूपच छान, एकदम मस्त, काय बोलायचं आहे, काय बोलायचं आहे, छान झालं जेवण, भाजी खूप छान झाली, तूच बनवली आहे। ज्यांनी ज्यांनी वेज खाल्लंय त्यांनी डबल डबल घ्यायचं आहे उरलेल्या जेवण, खूप म्हणजे ऍक्टिंग करण्यासाठी किंवा ऍक्टिंग फील्ड मध्ये खूप जास्त मेहनत करावं लागणार आहे। चालेल चालेल। आणि नॉनव्हेज वाले कोण आहे? तुम्हाला ऍक्टिंग करायची गरज नाही, हे तुमच्या रक्तातच आहे। तुम्हाला सगळ्यांसमोर जे व्यक्ती दिसत आहेत नव्याने, सगळे चेहरे तर ओळखीचे आहेत, श्री मंगल मस्के दादा सर उभेराव, जोरदार टाळ्या यांच्यासाठी। आज त्यांच्या सौजन्याने आपण गेली 4 वर्ष आपल्या या टीममध्ये आहेत, सोबत काम करतात, आणि यांच्या कृपेने आजपर्यंत आपण बरेच पार्टी केली, बरेच या ठिकाणी गेलं, आणि आज आपण या ठिकाणी आहोत ते फक्त आणि फक्त सगळ्या सोयी फक्त दादांनी पुरवल्यात, दादांसाठी जोरदार पुण्य। पास
पाच 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 पुढे पाच ना पाच 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 दोघ आता पकडायचे पाच धन्यवाद सगळ्यांना. आमच्या विकल्प ऍक्टिंग पॉइंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद. दिल मांगे मोर, अभी सिल्वर बटन, नेक्स्ट टाइम गोल्डन बटन. विकल्प ऍक्टिंग पॉइंटची ही जी अचीवमेंट आहे, 1,00,000 वरती सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि त्यामुळे हे यूट्यूब कडून सिल्वर बटन मिळालेलं आहे. यापुढे गोल्डन बटन नक्कीच मिळेल ही खूप खूप अपेक्षा आहे आणि ते नक्की मिळणारच. विकल्प ऍक्टिंग पॉइंटला सिल्वर बटन मिळाल्याबद्दल विकल्प ऍक्टिंग पॉइंटच्या सर्व सभासदांचं हार्दिक अभिनंदन. हे जे यूट्यूब सिल्वर बटन जे आहे, आमच्या कल्याण नगरीमध्ये आमचे जे खानदेशी परिवार आहे, जे आमचे विकास महाजन आणि आमची भाविका यांनी आज कल्याणमध्ये पूर्ण हे करून रेकॉर्डिंग करून पूर्ण खानदेशवासियांना हे पोहोचवलेलं आहे. हे सिल्वर बटन अवॉर्ड एक अमेरिकाकडनं आज प्राप्त केलं आहे. आणि जय खानदेश, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी बाल कलाकार मंथन आनंद काणेकर. मी आपले विकल्प ऍक्टिंग सिल्वर प्ले बटन आलेलं आहे, त्यामुळे मी खूप खूप खुशी आणि मी विकल्प ऍक्टिंग पॉईंटचा भाग आहे, त्याचा मला खूप खूप गर्व आहे. आणि मित्रांनो, तुम्ही मला इतकं सिरियसमध्ये पाहिलं असेल, ते आणि ते फक्त आणि फक्त विकास सरांमुळे. आणि थँक्यू विकास सर, थँक्यू विकल्प ऍक्टिंग पॉईंट. खूप खुशी आहे मी. थँक्यू. नमस्कार, मी सायली हरिसागिरानी. आज आमच्या विकल्प ऍक्टिंग पॉइंट या चॅनलचे 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला युट्यूब कडून खूप मोठी अचीवमेंट म्हणजे हे सिल्वर बटन. नमस्कार, मी अभिनेत्री भाविका निकम. आज विकल्प ऍक्टिंग पॉइंटचे 1,00,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत, त्यामुळे त्यांना हे सिल्वर बटन आलंय यूट्यूब कडून. त्याबद्दल विकल्प ऍक्टिंग पॉइंट आणि विकास महाजन सरांचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आमच्या विकल्प ऍक्टिंग पॉइंट चॅनलच्या सगळ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला